नमस्कार गोमंतक टुडे या बुलेटिनान येवकार हांव संजना अंजुनकर. सविस्तर खबरां पयलीं पळोवयाच्यो मुखेल खबरो. शारदा मंदीर हायस्कुला कडलो धोकादायक पायपूल निमाणे कडेन केलो बंद. पणजे महानगरपालिकेची कारवाय. पायपुलाच्या अवतिकायेचेर गोमंतक टीव्हीन घातिल्लो उजवाड. लोकांच्यो भावना दुखावपी पोस्ट करून धार्मिक एकचा रिबाडप्यांचेर जावपाक जाय कारवाय म्हणटा भाजपाचो उत्तर गोंय लोकसभा उमेदवार श्रीपाद नायक. झाडां मोडली अतिक्रमणां काडली तरीकूय सांतिनेज वाठारांतली ती बिल्डींग तशीच. बिल्डींगेचेर कित्याक जायना कारवाय आदलो महापौर उदय मडकयकाराचो प्रस्न. मरणाचो सापळो जाल्ली नानोडे वाठारांतली ती चिरेखण कायमची पुरोवची थळाव्या लोकांची मागणी. 2 दिसां पयलींच एका तरणाट्याक बुडून आयिल्लें मरण. पणजेच्या लोकांक फाल्यांच्यान 3 दीस सोंसची पडटली गरमी. तातडीचे दुरुस्तेक लागून 29 मेच्यान 3 दीस शटडावन. सोरो घोटाळ्यान केजरीवालाक अंतरीम जामीन वाडोवन दिवपाक सर्वोच्च न्यायालयाचो न्हयकार. 2 जुनाक परतून आत्मसमर्पण करपाचो दिला निर्देश. मिरामारच्या शारदा मंदीर हायस्कुला कडलो धोकादायक स्थितींत आशिल्लो पायपूल निमाणे कडेन पणजे महानगरपालिकेन बंद केलो. कांय दिसां आदीं ह्या पायपुलाची धोकादायक स्थितीन गोमंतक टीव्हीन उजवाडाक हाडिल्ली. जीईसी वतीन ह्या पायपुलाची चाचणी करतले. उपरांत हो पायपूल काडून उडोवचो काय ना ते थारायतले अशें महानगरपालिकेन कळीत केला. गोमंतक टीव्हीन उजवाडाक हाडिल्ल्या बातमेची दखल घेत मिरामार शारदा मंदीर हायस्कुला कडलो धोकादायक स्थितीत आशिल्लो फुटब्रिज निमणो बंद केला. हो फुटब्रिज 2012 सालांत हायस्कुलांतल्या भुरग्यांक तशेंच पालकांक बरी सोय जावची आनी येरादारीची गचमुड्डी जावची न्हय म्हणून बांदिल्लो. मात वापरामिणे पडिल्ल्या ह्या फुटब्रिजाची स्थिती सामकीच बाबत जायत चल्ली. शारदा मंदीर हायस्कुलान लेगीत हो पूल ताबडतोब डिसमेंटल करचो म्हणून सीसीपीक पत्रूय बरयल्ले. निमणे गोमंतक टीव्हीन उजवाडाक हाडिल्ल्या ह्या फुटब्रिजाची दखल घेत हो पूल सद्याक बंद केला. सीसीपीन जीईसीक ह्या फुटब्रिजाची पळोवणी करपाचें सांगला. जीईसी कडल्यान योग्य चाचणी केले उपरांत हो पूल डिसमेंटल करचे काय ना ते थारयतले अशें सीसीपीन कळीत केला. शारदा मंदीरच्या लागींचो फुटब्रिज आसा. फुटब्रिजा कडेन आमी सध्या उबे आसा आनी पळयता म्हज्या फाटसून काम चालू आसा. फुटब्रिजाचे फुटब्रिज ब्लॉक करपाचें काम चालू आसा. कांय दिसां पयलीं गोमंतक टिमीन हेचेर एक स्पेशल रिपोर्ट तयार केल्लो. तो म्हटल्यार फुटब्रिज जो आसा तो कलमेला कोरोटेट जाला आनी ह्या फुटब्रिजाचो नेमको यूज कितें आनी कित्या खातीर बांदलो तर त्या रिपोर्ट तेन्ना स्पेशल रिपोर्ट केलो. त्या उपरांत दखल घेतली गेलेली आसा आनी ह्या फुटब्रिजाचें इन्स्पेक्शन जें आसा तें जीईसीच्या कमिटीक सांगलेलें आसा की तांकां 7 दिसांनी ह्या फुटब्रिजाचें इन्स्पेक्शन करून तेंची अहवाल जो आसा तो गव्हर्मेंटाकडे डिपार्टमेंटाकडे सबमीट करपाक सांगलेलो आसा आनी त्याच्या उपरांतूच ह्या फुटब्रिजाचें कितें करपाचें जावं कशें कितें करपाचें डिसमेंटल करपाचो परत रिपेर करपाचो हो डिसिजन मागीर घेतलो वयतलो. तो पर्यंत सद्या आत्तां सद्या न्हाया पासून तुमी पळयतात काम चालू आसा. हो फुटब्रिज ब्लॉक करपाचो काम चालू आसा. ह्या फुटब्रिजार कोणें वयचें न्हू कोणाक वचून अपघात जावचो न्हू कितें जावचें न्हू म्हणून हो फुटब्रिज ब्लॉक करपाचें काम चालू आसा. आनी हो फुटब्रिज कितल्या दिसांनी ब्लॉक करतलो हें अजून कांय म्हायती ना. पूण सद्या फुटब्रिज ब्लॉक जाल्लो आसा आनी 7 दिसांक फुडल्या येणाऱ्या 7 दिसांक हाचो अहवाल जो आसा हो अहवाल सीईसीच्या कमिटी जी इन्स्पेक्शन कमिटी आसतली त्या इन्स्पेक्शन कमिटीन हो इन्स्पेक्ट करून ह्या फुटब्रिजाचो अहवाल जो आसा तो गव्हर्मेंटाक सबमीट करपाचे आसा. त्याच्या उपरांत तेजे डिसिजन घेवपाचे. तो पर्यंत हो फुटब्रिज हो ब्लॉक आसतलो तेजें काम सद्या चालू आसा. ह्या फुटब्रिजाचे फुडें कितें जातलें तेची अपडेट आमी तुमच्या मुखार घेवन येत रावतले पळयत रावत आमी गोमंतक टीव्ही. ब्युरो रिपोर्ट गोमंतक टीव्ही. सोशल मिडियाचेर लोकांच्यो भावना दुखावपी पोस्ट करून धार्मिक एकचार इबाडपाचो यत्न करप्यांचेर खर कारवाय जावपाकूच जाय अशें भाजपाचो उत्तर गोंय लोकसभा उमेदवार श्रीपाद नायक सांगता. हालीं तेंपार सोशल मिडियाचेर लोकांच्यो भावना दुखावपी पोस्ट घालून धार्मिक एकचार इबाडपाचे जायते यत्न जाले. हे फाटभुंयेर विचारिल्ल्या प्रश्नाक श्रीपाद नायकान जाप दिली. ज्या ज्या जातो धर्म आसा ज्या
खंयच्याय धर्मियांच्यो भावना कोणाक सोदिना. सगळ्यांक आपलो धर्म प्रिय आसा आनी गोंय अशें आसा की सगळ्या धर्मांक सारकेंच मानता आनी खंयच्याच धर्मा हें केलें आनी म्हणून अशे तरेचे विध्वंस करपी लोक लोकां मदीं फूट घालपी लोक अशे जे आसात तांच्या तोंडांक हें जाता हें बंद जावंक जाय. आनी काल तरी आमच्या मायकल बाब आसा जे माजी मंत्री आसा ताच्या आमदार ताणें स्पश्ट आमी म्हटलां की हें जर अशें जालें तर लोकां मदीं जी एकता जी आसा पळय एकवट आसा तो नृश्य जातलो. त्यामुळे असे काय चार लोक करतले पण संपूर्ण समाजाक ते वेटीक देतले बरोबर न्हय. आणि म्हणून ताणें जे म्हटल्या प्रमाणे निश्चितपणे असे जर कोणाचे भावना दुखोवपाचे जे जर कोणें केले तर ताका शिक्षा जावंक जाय हेका सहमत आसा. आणि त्यामुळे हांव निश्चितपणे सीएमा कडेन हो विषय उलोवन आमचे कित तरी एक भंय म्हणून म्हणजे शिक्षा दिवंक जाय म्हणून करूं जाय अशें ना. ते कोणी जर शिक्षेची तरतूद जातली तर निश्चितपणे कमी जातले आणि त्यामुळे हे करप योग्य आसा. कोणाक अधिकार ना आमचे रिलिजियस फुली घट करपाचे. आयज आमच्या गोंयांत आमचे बॉन्डींग ऑल द कम्युनिटीज आमचे हिंदू भाव भयणां आमचे कॅथलीक भाव भयणां मदीं सगळे बरी युनिटी आहा. बॉन्डींग खूब बरें आसा. त्या खातीर असले उलोवप करप हे बरोबर न्हू. आनी त्या खातीर आयज आमच्या ऑनलायन सिनेमान आतां भाव बी उलयला ताजेर कितें तरी स्ट्रीक्ट एक्शन घेतलेलें आसा. पूण तशें फुडें एक आमचे एसेंब्लीन ते बील हाडून ते मातशें ताजेर मातशें स्ट्रीक्ट आसा कित्याक लोकांची रिलिजियस. स्मार्ट सिटीच्या कामा खातीर आडमेळी हाडपी झाडां हुमटून उडयली. रस्त्या कुशीक आशिल्ली बारीक सारीक अतिक्रमणाय काडली. मात सांतिने चर्च जंक्शना वयली बेकायदेशीर इमारतींचेर कारवाय कित्याक जावंक ना. सगळीं अतिक्रमणां काडूनय ह्या जंक्शनार आडकळ थारपी हे बेकायदेशीर इमारतीक कोणाचो आशिर्वाद आसा काय असो प्रश्न पणजे महापालिकेचो आदलो महापौर उदय मडकयकारान केला. जय आतां स्मार्ट सिटीचें काम चालू आसा सातेरेशान म्हणजे आमच्या स्मशाना कडल्यान जें काम येता तें 200 वर्सांची झाडां काडली स्मार्ट सिटीवाल्यांनी. आनी जो नाको आसा जो मेन थंय ट्रॅफीक कंजेस्ट जाता म्हणून ते पयलींच प्लॅनिंगाचेर गोवोरमेंटान एक्वायर केल्ले. ती सायडीक एक इजोराचे थंय रेस्टॉरंट आशिल्ले मागीर आनी काफी बर्गर आसले ते तुमी सगळे हें करून डॅमोलीश करून थंय तुमी एक्सटेंड केले. आनी हांगा जे शितल रेस्टॉरंट आनी फाटी आमचो आनीक खंयचे तरी एक हे मिठाचे दुकान घालपाचे केले मिश्रा पेडा तो जागो ऑलरेडी गोवोरमेंटान थंय एक्वायर केल्लो आसा. ऑलरेडी पेमेंट गोवोरमेंटान केला आनी तो जागो गोवोरमेंटा नांवार आसा. आनी एक्च्युली ते इल्लिगल स्ट्रक्चर ते डेमोलीश करनासतना हे आज ओपन करता रोड. खरें म्हणल्यार तुमी 200 वर्सांची झाडां काडल्यात त्याच दिसा तुमी हे डेमोलीश करूंक जाय आसलें जाल्यार तुमकां लोक खंय तरी तुमकां एक कितें तरी हें करपाक. आज तुमी रोड तो ओपन करता आनी हे स्ट्रक्चर इल्लिगल स्ट्रक्चर थंयच दवरून तेन्ना लोकांची मागणी आसा की जशें तुमी ती झाड काडले 200 वर्सांचे ती हे स्ट्रक्चरूय तुमचे मोडचे. एक सामो इतलो बोवाळ जावनय बी ते स्ट्रक्चर काडनात. MLA सरकारा तर पाठिंबा आसा पळय कोणाचो तरी पाठिंबा आसा म्हणून ते खंय तरी ते स्ट्रक्चर उरला न्ही. कोणाच्या मनाक जर इच्छाशक्ती आसा जाल्यार खंय तरी कितें जावंक शकता. 200 वर्सां झाड एका रातीन जर तुमी येदें व्हडलें झाड काडूं शकता जाल्यार हें स्ट्रक्चर जें इल्लिगल आसा गोवोरमेंटान एक्वायर केल्लें आसा रोड वायंडिंगे खातीर तें स्ट्रक्चर आज रोड तुमी ओपन करता आनी तरी आसतना हें स्ट्रक्चर आसा म्हणजे खंय तरी कोण तरी हाका प्रोटेक्ट करता हें सिद्ध जाता न्ही. ताजे खातीर ऑब्स्ट्रक्शन जातलें तो खरें एक्चुली एक्वायर केल्लें तें सर हें व्हडलें जावपाक बरें व्हडलो थंय कित्याक ती सदांच कंजेशन तयार सगळे रोड थंय ह्या सायडीक स्मशान भुमीर वचपाक रोड मागीर तेवटेन टोकार वचपाचो रोड आनी जेन्ना ते ट्रॅफीक तुका सदांच तुका हें जातालें म्हूण ते गोवोरमेंटान हेज्या पयलीं प्लॅनिंग करून तो सगळो जागो तो एक्वायर केल्लो आनी ते आज स्ट्रक्चर खरें म्हणल्यार डेमोलीश जावंक जातलें त्या डेमोलीश करूंक ना आनी ते डेमोलीश करनासतना तुमी आज रोड ओपन करता. मरणाचो काळ जाल्ली नानोडे वाठारांतली ती चिरेखण कायमची पुरून काडची अशी मागणी थळाव्या लोकां कडल्यान फुडें येवपाक लागल्या. नानोडेच्या बटवाडी वाठारांत आशिल्ली चिरेखण जिवघेणी थारत आसा. आतां मेरेन हे चिरेखणीन 4 जाणांचे बळी घेतल्यात अशी माहिती फुडें आयल्या. काल जी लाटमर्ते भागांत म्हाज्या वांगडा जी घटना घडली एक यंग भुरगो हेच्या पयलीं थंय 2 ते 3 घटना घडलेल्यो आसा. ही कालची म्हाका दिसता 4थी घटना आनी यंग भुरगे जे येतात खणीन उडक्यो मारतात वयल्यान आनी सोरो पिवन जे उडक्यो मारतात तांकां अंदाज कळना ते खणीचो. ती खण खूब खोल आसा. हांव सरकारा कडेन एक मागणी करता की सरकारान फाटल्या वेळार जो एक भुरगो पेटा आसलो तेन्ना सरकार आमच्या तलाटी आनी तेंच्यांनी सांगलेलें की तेका फेन्सींग घालून तो बंद करता अशें म्हणून.
पण अजून काय झालं ना, हा सरकाराकडे परत एकदा मागणी करता आणि आमच्या गोयच्या मुख्यमंत्र्याकडे की असे जे खणी असा त्या खणींक एक तर किती तरी हाडून त्याचे तिथून घालूंक लावचे वेस्ट मटेरियल किंवा त्याचा फेन्सिंग करून बंद करचे, कित्याक हे तरणाटे भुरगे जे आसा ते थंय न्हावपाक वयता. आम्ही खुबशे फावटी हांवें स्वता थंय बॅनर सुद्दां करून लायिल्ले आसा की येवपाक जायना म्हूण, पण भुरगे आयकना. जर सांगपाक गेले जाल्यार ते झगडपाक धांवता. सो गुगलाचेर जे लोकेशन घातला ते मातशे बंद करूंक मेळटा जाल्यार करचे, हांवें पर्सनली केला पण ते जावंक ना, ते बंद करचे असे सायबर क्राइमा कडे हांव मागता. भटवाडी नानोडे वाठारात आशिल्ले हे चिरेखणी आता मेरेन 4 जणांक बुडून मरण आयिल्ल्याची माहिती मेळ्ळ्या. फाटल्या आयतारा पणजेच्यान आयिल्ल्या एका गटातल्या मोहित कश्यप ह्या 17 वर्सां पिरायेच्या भुरग्याक हे चिरेखणींत बुडून मरण येवपाची घडणूक घडल्या. हे घडणुके उपरांत हे चिरेखणीच्या सुरक्षे विशीं प्रस्नचिन्न निर्माण जाल्ले आसा. ही चिरेखण कायमची पुरून उडोवची अशी मागणी आता फुडें येवपाक लागल्या. गोमंतक टीव्ही खातीर हांव रिपोर्टर तुकाराम सावंत. राजधानी पणजेंतल्या लोकांक फाल्यांच्यान 3 दीस गरमेन घालोवचे पडटले, कित्याक तर वीज खात्यान फाल्यांच्यान 3 दीस पणजेंत शटडावन जाहीर केला. तातडीचे दुरुस्तेक लागून सकाळी 9:30 ते दनपारा 2 मेरेन मळां आनी पाट्यावेल्या कांय वाठारांत लायट आसची ना. जून म्हयनो लागीं पावलो आनी जून म्हयन्यान येता तो पावस, आनी ह्या पावस लागीं पावल्या ह्या फाटभुंयेचेर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान एक पावर शटडावन नोटीस जारी केल्या. ही पावर शटडाऊन नोटीस केन्नाच्यान आसा, खंय खंय आसा, हे हांव तुमच्या फुड्यान अपडेट घेवन येलेले आसा. ही जी गव्हर्नमेंटान इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान जी शटडाऊन नोटीस काढल्या ती शटडाऊन नोटीस जावन आसा 29 मे ते 31 मे. 29, 30 आनी 31 असे 3 दिसां खातीर पावर शटडाऊन नोटीस काढलेली आसा. आणि सकाळी 9:30 ते 2 ह्या वेळेर ही शटडाऊन आसतले. आता पणजे एरियेन, पणजे सिटी एरियेन हे शटडाऊन खंय खंय आसतले, खंयच्या दिसा आसतले, ह्याची अपडेट हांव तुमच्या मुखार थोडक्यान दिता. 29 मे म्हटल्यार फाल्यां बुधवार दीस 29 मे दिसा सकाळी 9:30 ते 2 हे जे मेंटेनन्स वर्क जे आसा, जे मेंटेनन्स वर्क काढल्या ट्रान्सफॉर्मरांचे हे आसा ते म्हटल्यार मळा पणजे ह्या एरियेन आसा. ह्या एरियेन हेल्थवे हॉस्पिटल आसा मळ्यातले, मागीर पिपल्स हायस्कूल आसा, हॉटेल पणजीन इन आसा, हॉटेल विवा पणजी आसा, क्रीक कॅफे आसा, हॉटेल पॅराडायज इन, सुजुकी शोरूम, हॉटेल रिया, मळा वाडो आणि सराउंडिंग जी एरिया आसा. ह्या एरियेन 29 मे म्हणजेच फाल्यां हो पावर शटडाऊन आसतलो सकाळी 9:30 ते 2 ह्या दिसान. त्याच्या फुडल्या दिसा म्हणजे 30 मेक सकाळी 9:30 ते 2 ह्या वेळेस जो शटडाऊन आसतलो ट्रान्सफॉर्मराच्या मेंटेनन्सा खातीर तो जावन आसा. जयराम कॉम्प्लेक्साकडे जो ट्रान्सफॉर्मर आसा त्या ट्रान्सफॉर्मराचे काम जावन आसा आणि ह्या एरियेन येवपी जयराम कॉम्प्लेक्स ऑफकोर्स येतले, गोविंद कामत हॉस्पिटल आसतले, NGPDAचे ऑफीस आसतले, सिनारी पेट्रोल पंप आसतलो आणि ते सायडीकली जी सराउंडिंग एरिया आसा जी त्या ट्रान्सफॉर्मराक कनेक्टेड आसा त्यांना 30 तारखेक सकाळी 9:30 ते 2 ह्या वेळेर लायट आसची ना, पावर शटडाऊन आसतले. 31 मे 2024 म्हणजे तिसऱ्या दिसा सकाळी 9:30 ते 2 ह्या वेळेचेर जे पावर शटडाऊन जे आसा ते पावर शटडाऊन जावन आसा. ऑर्गेनिक वेस्ट प्लांट जो आसा पाट्यार थंय हे पावर शटडाऊन आसा. तितून KTC बस स्टँड येयलेले, हिरा पेट्रोल पंप येतलो आणि जी सराउंडिंग एरिया आसा ह्यो एरिया जो आसा ह्यो इफेक्टेड जातल्यो. तर 29 मे ते 31 मे 29, 30 आनी 31 मे ह्या तिनूय दिसा सकाळी 9:30 ते 2 ह्या वेळान पणजे सिटी एरियेतले जे ट्रान्सफॉर्मर आसा ते ट्रान्सफॉर्मराचे काम करपाक लागून मेंटेनन्स वर्क लागून पावर शटडाऊन आसतले अशी नोटीस जी आसा ती इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान काढलेली आसा. अश्यो अपडेटी आम्ही तुमच्या मुखार घेऊन येत रावतले. पळत रावात गोमंतक टीव्ही. सोरो घोटाळ्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हांकां ईडीन कांय दिसां पयलीं अटक केल्ली. ते उपरांत लोकसभा वेंचणुकेचे फाटभुंयेर केजरीवालाक अंतरीम जामीन मंजूर केल्लो, देखून अरविंद केजरीवाल हांकां तात्पुरती थाकाय मेळिल्ली. पूण सर्वोच्च न्यायालयान केजरीवालाक 2 जुनाक परतून आत्मसमर्पण करपाचे निर्देश दिल्यात. 2 जुनाक केजरीवालाच्या अंतरिम जामिनाची मुदत सोपता.
ताका लागून जामीन वाढवून दिवपा खातीर केजरीवालान सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, पूण अंतरीम जामीन वाढवून दिवपाक सर्वोच्च न्यायालयान न्हयकार दिलो. न्यायाधीशांच्या कोतान तांकां खंय हे विशीं आदेश दिवपाक मेळना, तेन्ना हे विशीं केजरीवालान सरन्यायाधीशा कडेन वचचे अशें तांचे म्हणले. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. नागरिकांकडल्यान सेगीत येवपी कागाळींक लागून एनजीटीन नियुक्त केल्ले जोड समितीन साजुजे दी आरयलाच्या गोवा कार्बन लिमिटेड प्रकल्पाची पळोवणी केली. म्हयन्या भितर अहवाल सादर करतले म्हूण पर्यावरण खात्याच्या संचालकाची माहिती. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशा प्रमाण स्थापन जोड समिती कडल्यान साजुजे दी आरयल हांच्या गोय कार्बन लिमिटेड प्रकल्पांतल्यान जावपी प्रदुशणाची मंगळारा पळोवणी केली. साजुजे दी आरयल हांच्या नागरिकांनी जानेवारी 2023 ते जानेवारी 2024 ह्या वर्सभराच्या काळात गोवा कार्बन लिमिटेडान कण उत्सर्जन आणि प्रदुशणाच्यो 221 कागाळी नोंद केल्यो. राष्ट्रीय हरित लवादान गोवा राज्य प्रदुशण नियंत्रण मंडळ, मुखेल सचिव आणि पर्यावरण, रान आणि हवामान बदल मंत्रालय हांच्या प्रतिनिधी दिनची समिती स्थापन करून प्रत्यक्ष गणुकी सुवातेर वचून तपासणी करपाचे आदेश दिले. ते प्रमाण आयज ही पळोवणी झाली. म्हयन्या भितर अहवाल सादर करतले म्हण पर्यावरण खात्याचो संचालक जॉन्सन फर्नांडीस हाणी पळोवणी केल्या उपरांत सांगले. इन्स्पेक्शन आमकां करपाक सांगिल्ले एज पर डायरेक्शन ऑफ एनजीटी आणि एज पार्ट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट रिप्रेझेंटेटिव्ह आय एम कम चीफ सेक्रेटरी मॅन्डेटेड मी अलॉंग विथ मी देर आर पर्सन्स फ्रॉम द पॉल्युशन कंट्रोल बोर्ड. There are people from the, one person from the Ministry of Environment and Forest, a scientist has also come. Although the petitioners were not a part of the committee, I decided not to take them in the first place. But then after going inside, we decided that because of transparency, let them also come and let them also see what is happening inside. So we will be preparing the report and send submitting it to the NGD. हांव काय सांगपाक शकना आतां बिकॉज वील बी सबमिटींग आर रिपोर्ट एनजीटी वील बी ऑल्सो सजेस्टिंग वॉट एवर मेजर्स वॉट एक्स्ट्रा मेजर्स वॉट यू हॅव टू टेक इन फ्युचर अँड बेस्ड ऑन दॅट लेट एनजीटी टेक अ कॉल. सर केन्ना म्हणल्यार रिपोर्ट सबमिट करतले? आमी एक म्हण दिला टायम. गोमंतक टीव्ही खातीर गौरंग प्रभू मलकर्णेकर. पेडणेच्या देवूळवाडो पालये वाठारांत बिबट्याचो वावर वाडला. बिबटो गांवांत येवन गाय सुण्यांचेर हल्लो करता. फाटल्या दिसांनी बिबटो दिशिल्लो तेन्ना पंच शिवा तिळवे हांणी रान खात्याक हे विशीं कळीत केल्ले. ते प्रमाण रान खात्यान बिबट्याक धरपाक पांद्रो लायलो. ह्या बिबट्याक लागून तळाव्या मदीं भंय पातळा. पेडणेच्या हेर वाठारांनी बिबटो दिसून आयला. ताका लागून रान खात्यान बेगोबेग बिबट्याक धरचो अशी मागणी तळाव्या लोकांनी केल्या. कितें जालें की बिबटो वागाचे बिबटो वाग तो सगळी कडेन हालीं दिसता. तशें आमच्या पालये गांवांत हालीं तेचो वावर खूब जाल्लो आसा. सो हालींच आमचे एक 4-5 दिवस अगोदर आमचे एक स्थानीक आसा हांगासर रवळू परब म्हणून तेंचे एक घरा सायडीक एक गोठो आसा गोरवांचो. तो इन्सिडंट असो जालो की रातच्या 2:00 सुमार थिंगासर वाग येयलो आनी सो गोरवांचो बोवाळ जालो म्हणून तो उठलो आनी पळयता जाल्यार थंयसर वाग आसा. सो तो भिलो. सो त्याने दुसरे दीस म्हाका इन्फॉर्म केले की असो असो इन्सिडंट हांगासर झालो. ओके. सो आम्ही एज अ पंच मेंबर हांगासर लोकल हांवें डिपार्टमेंटाक इन्फॉर्म केले की असो असो इन्सिडंट हांगासर झाला म्हणून. सो त्यांच्यानी व्हेरी नेक्स्ट डे आमकां रिस्पॉन्स केलो की तुम्ही फक्त प्लेस आयडेंटिफाय करा आम्ही थिंगा विजरो इन्स्टॉल करता म्हणून. सो हांव तेंकां थँक्यू म्हणटा की त्यांच्यानी सोमतोच रिस्पॉन्स दिलो आनी आमकां पिजरो आयज इन्स्टॉल केलो. तुमच्या पालये सोडून आणि खंयचे गावांत बीन दिसता परत असे इन्सिडंट बीन घडले? ना, पालये गावांत आमच्या पहिली असे इन्सिडंट ऐकवंक येतले की चडशा घरातले कुत्रे गायब जातले. रिटर्न गेलो. होय न्हू. कितल्यांक सुमार येयलो काय? 9 सुमार, 8 साडे 8 फिरता असं? हो. ह्याच जाग्यार फिरता का आणि खंय असे? खंय फिरता येतू. ओके. आता सध्या काय फॉरेस्ट डिपार्टमेंटान काय जाळी घातल्या? काय जाळी घातली? खंय खंय पिंजरो घातलो. खंय घातलो तो खबर ना म्हाका, पण घातलो. ओके. काल येवपाचे आसले ती. हां, कोण फॉरेस्टवाले? येवन गेले तर? येवन गेले. ओके. दिल्लीच्यान वाराणसी वचपी इंडिगो एअरलायन्साच्या फ्लायटीन बॉम्ब आसा म्हूण माहिती मेळ्या उपरांत प्रवाशां मदीं भंय पातळ्ळो. बेगोबेग फ्लायट रनवेचेर थांबोवन प्रवाशांक एमर्जन्सी एक्झिट दारांतल्यान सुरक्षीतपणान भायर काडली. ह्या प्रकाराचो परिणाम वाराणसींत वचपी हेर फ्लायटींचेर जालो, देखून हेर विमानांकूय उशीर जालो.
मये वांगणी पंचायतीक आता नवीन सरपंचाचे वेध लागल्यात. विद्यानंद कारबोटकार हाणी दिल्लो सरपंच पदाचो राजीनामो पंचायत संचालनालयान ग्राह धरिल्ल्यान सध्या मयेच्या सरपंच पदाची सुवात रिती जाल्या. मजगती सरपंच कारबोटकार हाणी दिल्लो राजीनामो फाटी घेतला अशी एक खबर पातळिली. ताका लागून पंचायतीन दुसफूस सुरू जाल्ली. मात हातून कांयच तथ्य ना अशें आमदार प्रेमीन शेट हाणी म्हणला. सगळे पंच वांगडी एक संघ असतात आणि करारा प्रमाण नवीन सरपंचाची निवड जातली असे ताणे स्पष्ट केला. आयज आमच्या म्हणजे जो सरपंच आसलो विद्यानंद कारबोटकर हेजो आमच्या करारानुसार ताजो टर्म सोपलेलो आनी 16 मेक तेंच्यांनी रेजिग्नेशन दिल्लें आनी तें रेजिग्नेशन आयज एक्सेप्ट जालें. डायरेक्टर ऑफ पंचायतीन तें रेजिग्नेशन एक्सेप्ट करून ताका मुक्त केल्लो आसा आनी सद्या ताबो म्हणटा तो डेप्युटी सरपंचा कडेन दिल्लो आसा. तेन्ना नवीन इलेक्शनाची डेट येईपर्यंत हो ताबो म्हणटा तो डेप्युटी सरपंचा कडेन उरतलो असो विषय आसा. काही लोकांचे मतभेद जाल्लो की आमच्या काही मेंबरांनी तेंचेर नो कॉन्फिडन्स मोशन मूव केल्ले आसा, पण तसे कांयच विषय ना. आमचे जे 11 मेंबर आहात ते सगळे 11 भाजपचे आसा आणि आमच्या भितर कांयच असो वाद विवाद असो ना. म्हणून जे पॅनल जे आता फुडले जे जस्ट एक रिस्पॉन्सिबिलिटी आसतली, खांदेपलट आसतली. जसो आम्ही करार जेन्ना सुरवातीक सरपंच बसयले तेन्ना हो सगळो करारानुसार प्रत्येकाची जबाबदारी आणि प्रत्येकाचो टर्म आम्ही डिसाईड केल्लो आणि ह्या पद्धतीन आता जो नवीन सरपंच येतलो न्हू हेजी टर्म सोपल्या उपरांत दुसरो सरपंच आता निवड जातलो. तर थोड्याच वेळा दिसांनी नवीन डेट येऊन नवीन सरपंच अपॉइंट जातलो. हे मतभेद जावपाचे कारण किती म्हटलं असे? तसो विषय किती झाला की काही दोन तीन दिस मसे डिले झाल्या म्हणून तो म्हणजे संडे येलो, सॅटर्डे संडे झाल्यामुळे थोडासो मतभेद झाला की ॲक्सेप्ट जाऊ नसले ते म्हणून मतभेद झाला. आणि काय विषय तसं काय कायच ना. सगळे सरपंच आमचे सगळे एकजुटीन काम करतात आणि सगळे एक ध्येयान सगळे जण एकीकडे असा आणि एकनिष्ठ असा. काणकोण वाठारांत दुशीत उदका पुरवण करपाच्या आरोपा खाला जनार्दन भंडारी आनी कांय समाजवरुप्यांनी भौशीक बांदकाम खात्या आड पुलिशेन कागाळ नोंद केली. कांय दिसा आदी पारवे आनी आगोंदा उदकाच्या प्लांटांतल्यान हळशिकावण्या उदकाची पुरवण जाता हे नजरेक हाडिल्ले. हळशिकावण्या उदकाची पुरवण करून लोकांच्या भलायकी कडेन खेळपी अधिकाऱ्यांक अटक करपाची मागणी जनार्दन भंडारी आनी कांय समाजवरुप्यांनी केल्या. आज आम्ही काणकोणच्या पोलीस स्टेशनार आयिल्ले आसा. ताका लागून फाटल्यान कारण आसा तुमकां खबर आसा. जे गव्हर्नमेंटचे PWD डिपार्टमेंट असा, पब्लिक वर्क डिपार्टमेंट, त्याच्या काय वॉटर सप्लाय डिपार्टमेंट आहे. आणि त्या डिपार्टमेंटात ड्युटी असं किती सगळे लोकांक बरे उदक दिवप आणि ते दिवप आणि लोकांक म्हणजे आरोग्याच्या हेल्थाचे बरे उरपा खातीर. पण आज आमचे काणकोणचे वॉटर सप्लाय डिपार्टमेंट असं पण ते अत्यंत कंटामिनेटेड, अनहायजेनिक, अनहेल्थी आणि फिल्टर करनासतना लोकांक उदक पावयता आणि ह्या दिसांक हे प्रमाण वाडत झालं. फाटले दिसा आम्ही आमच्या लोकांनी आमकां पारवे आगोंदा आपयले आणि आम्ही थंय वचून इन्स्पेक्शन केले. थंय जी ते प्लांट असलो इतलो भयानक असलो, भयानक भिवपा सारखो. त्या प्लांटाचे आम्ही उदक पळयले, ते न्हंयचे उदक घेतात, ते एक स्टोरिंगात घेतात, स्टोराकडच्यान ते विदाऊट फिल्टर म्हणजे विदाऊट फिल्टर टँकां घालताले आणि अनहायजेनिक अनहेल्थी उदक ते लोकांक पावयताले. आणि ताका लागून आमी ते आवाज करून तांकां सांगले हे सगळे थांबया आणि बरे उदक दिया. तरी आमचे आयकलं ना. म्हणजे आज आम्ही किती केलं हे कोण सर कोणच ऐकना, हेही ऐकना, जेही ऐकना, जे सुपरवायझर ऐकना. म्हणजे आम्ही आज आम्ही एक वेळ लास्ट एक वेगळं मार्ग निवड केला तो म्हणजे पोलिसांनी त्यांची कंप्लेन दिवपाची. गडूळ पाणी येयला, आमकां चिखला पाणी उदक येयला, आणि कसले उदक येयला, आणि कधी कळमे उदक वास येता. म्हणजे हांव म्हणटा हे तुम्ही आता इतली हजारान आम्ही पगार देऊन तुमकां हांगा डिपार्टमेंटाक कामां दवरतात, आमगेले टॅक्स पेयरार पयशे घालून तुमकां दितात, इतलो व्हडलो पगार दितात. तुमी तुमची ड्युटी कित्याक तुमी फूल हें करनाका म्हणटा? ड्युटी कित्याक करनात? तर तुमच्या ड्युटी करपाक तुमी सोडात, लोकांक आरोग्या कडेन खेळनाकात. आज पर्यंत आतां कितले पासेस काडला, पण आतां तुमकां आमच्या पासेस काडपाक जावपाना. गोमंतक टुडे बुलेटीन हांगा सोंपता. हांव संजना तुमचो निरोप घेता आनी अपडेटेड खबरां खातीर आनी खाशेल्या कार्यावळीं खातीर पळयत रावात गोमंतक टीव्ही.